हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सोमनाथ सिंह कांबळे, शिवजीनगर उपासना केंद्र पुणे। साधारण 2005 दरम्यान बापूंच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आम्ही पुण्याहून मुंबईकडे निघालो। आदल्या दिवशी रात्री 11:30 दरम्यान मी झोपलो होतो, झोपायला खूप उशीर झाला होता। आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठून माझ्या भावाचीच गाडी घेऊन आम्ही निघालो। विसर्जनाची मिरवणूक आम्ही तिथं अटेंड केली। विसर्जन मिरवणुकीमध्ये आम्ही नाचलो, खूप धमाल केली। तर तसाच आम्ही पुढे पुढे सरकत सरकत बापूंच्या जवळ गेलो। तर बापूंनी आम्हाला असं केलं, असं केलं आणि असं हे केलं, त्याचा संकेत आम्हाला काहीच कळलं नाही की बाबा आम्ही पण देवाच्या पाया पडलो आणि दर्शन घेऊन निघालो। विसर्जन मिरवणूक संपली, आम्ही तिथेच जेवण वगैरे केलं, प्रसाद घेतला, जेवण करून मग आम्ही हॉटेलमधनं निघालो। गाडीमध्ये आम्ही नंतर ना अजून एक जण ॲड झालं त्याच्यामध्ये, म्हणजे आम्ही 5 जणं टोटल असे आम्ही मुंबईकडनं पुण्याच्या दिशेने निघालो। पुण्याच्या दिशेने निघता आम्हाला साधारण 12 वाजले। ड्रायव्हिंग करायला मी स्वतः होतो। पुण्याच्या टोलनाक्याच्या अलीकडे, गहुंजेच्या अलीकडे साधारण 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावरती गाडीमधले सगळेच झोपले होते। आणि त्या गाडीच्या काचाही बंद होत्या। त्या क्षणाला मलाही एक डुलकी लागली। त्या डुलकी लागल्यामुळं गाडीचं स्पीड साधारण 100च्या आसपास असेल। मी पण थोडंसं असं झोपून गेलो। झोपून गेल्यानंतर ना एकदम अचानक मला असं जाणवलं की गाडी डिवायडरच्या उजव्या साईडला चालली आहे। आणि असं मला त्या डुलकीमध्येच जाणवलं। आणि तेवढ्यात लगेच कुणीतरी गाडी त्या स्पीडला लेफ्ट साईडला स्टेअरिंग कुणीतरी फिरवलं। तर तो जो झटका बसला, त्या झटक्यामुळं गाडीतले जे झोपलेले होते ते सगळे एकदम खडबडून जागे झाले। ते म्हटले, अरे काय आलं? तर मी त्यांना म्हटलं, काय नाही झालं, मी पण तेवढ्यात जागा झालो। थोडंसं पुढं गेल्यानंतर ना फूड मॉल होता। फूड मॉलवरती आम्ही तिथं चहापाणी केलं आणि मी ती गाडी आपल्या एका बापू भक्तांना चालवायला दिली। म्हणजे जे 7:30 वाजता बापूंनी आम्हाला डन केलं होतं, असं केलं होतं आणि असं केलं होतं, ते बापूंनी आमच्यासाठीच केलं होतं। कारण जर ती गाडी त्या स्पीडला राईट साईडला जरी गेलं असतं तरी मोठा ॲक्सिडेंट झाला असता। आणि त्या स्पीडमध्ये ती लेफ्ट साईडला वळवल्यामुळे मागणं जर कुणी कुठली गाडी आली असती तरी पण आमचा मोठा ॲक्सिडेंट झाला असता। अशा तऱ्हेने बापू सदैव आपल्याबरोबर असतात। हरिओम श्रीराम अंबज्ञ।